नमस्कार, मी सरायमात. आपण पाहत आहात एव्हन एक्स मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. आणि थोड्याफार पावसाने शेतकरी थोडा आशावादी राहिला की गोनंतर पाऊस येईल, पण मग नक्षत्र कोरडं गेलं, जुलै गेला आणि आता ऑगस्ट चालू आहे. ऑगस्टमध्ये बी पाऊस आलेला नाही, त्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला सध्या रोजगारचा बी प्रश्न भेडसावत आहे. रोजगार नाही, परत शेतकरी आत्महत्या होऊ लागल्या, कर्जमाफी बी नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफी 2 वर्षापासून हा मुद्दा बोलत ठेवला आहे. कर्जमाफी देऊ, कर्जमाफी देऊ. 2 वर्ष झाले की कर्जमाफीमध्ये संदिग्धता निर्माण झाली. शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकरी जातो बँकेमध्ये आणि बँक अधिकाऱ्याला विचारतो की बा साहेब माझ्या कर्जाचं काय झालं. आणि शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढले, बियाणं खरेदी केली आणि पेरणी केल्यानंतर मग नक्षत्र कोरडा गेला. आणि जुलै कोरडा गेला, ऑगस्ट कोरडा गेला आणि शेतकरी सध्या हवालदिल झालेला आहे. कारण कर्जाचा बोजा त्याच्यावर, उसनवारी कुणी उसनवारी घेतली, कुणी व्याजाने घेतली, असं करून शेतकऱ्यांनी पेरणी केली सर. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊसची शक्यता आता जवळजवळ कमीच झालेली आहे. कारण आता 3 महिने पावसाचे गेले, राहिला 1 महिना. या महिन्यामध्ये पाऊस येईल की नाही याची शाश्वती देता येत नाही. आणि मधी ज्यावेळेस ढग होते त्यावेळेस सरकारने सांगितलं बा आम्ही पाऊस, कृत्रिम पाऊस पाडू. पण ती कृत्रिम पाऊससुद्धा पाडण्याचं जे सरकारचं ध्येय होतं ती सुद्धा पूर्ण फेल गेलं. कारण ज्यावेळेस ढग होते त्यावेळेस ती रडार सिस्टीम, ती प्लेन ती त्यावेळेस बसली नाही. आणि ज्यावेळेस ढग निघून गेली तशी आता सध्या बसले, पण आता ढगच नसल्यामुळं पाऊस कसा पडेल, त्यांना ढग लागत. सध्या खरीप तर जवळजवळ 99% गेल्यातच जमाय. आणि आता जी आशा आहे शेतकऱ्याला रब्बी हंगाम आहे. खरीप वाया गेला, खरीप हंगाम हा शेतकऱ्याला म्हणजे नगदी पीक देत, म्हणजे जवळजवळ कमी खर्चात ज्यादा उत्पादन देणारा हंगाम असतो. आणि रब्बी हा खर्ची शेतकऱ्याला खर्ची हंगाम असतो. आणि पाऊस नसल्यामुळं रब्बीची सुद्धा शाश्वती आता येता येणार. कारण आता 1 महिना पावसाचा राहिलाय, तर 1 महिन्यामध्ये पाऊस जर मान्सूनचा परतीचा मान्सून जर आला तरच पाऊस येईल, नाही तर पावसाची शक्यता
सध्या तरी कमी असते. आणि माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीचा मुद्दा 2 वर्षापासून त्याच्यात संदिग्धता निर्माण करून प्रत्येक शेतकरी सध्या कर्जमाफी होईल का नाही एवढ्याच आशेवर सध्या जगतोय. कारण खरीप हंगाम व्हायला गेला, शेतकऱ्याला जो उत्पन्नाचं गॅरंटी उत्पन्न असतं, जो खरीप हंगाम मूग, सोयाबीन, बाजरी, कापूस हा शेतकऱ्यांना नगदी पीक देणारा, कमी खर्चात ज्यादा उत्पन्न देणारा जो मान्सून, मग नक्षत्राचा मान्सून असतो, तो शेतकऱ्याचा व्हायला गेला. आता राहिली अशा खरीप. आणि ह्या सध्या शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि कर्जमाफीचा हे एक गाजर शेतकऱ्याला दाखिल आहे, त्याच्यात मी काही असा स्पष्ट वक्तेपणा स्पष्ट दिसत नाही. नमस्कार, मी अनिस मोमीन, आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घटना, चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि राहा.